नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल ऐकून म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या. सांगलीत 21 लाखांची फसवणूक. बहिणीने भावाविरोधात केला गुन्हा दाखल. मयत वडिलांच्या बँक खात्यातील रक्कम कोणालाही न सांगता काढून फसवणूक केल्याबद्दल बहिणीने भावाविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 1 डिसेंबर 2020 रोजी हा प्रकार उघडकीस आला. अनंतराज उर्फ सतीश धनंजय पाटील राहणार गंगाधर हाऊसिंग सोसायटी HDFC बँकेसमोर अरिहंत ऑइल ट्रेडर्स झेरॉक्स होटकी रोड सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. उज्ज्वला सतीश पाटील वय 47 राहणार महावीर पार्क रुक्मिणीनगर कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की उज्ज्वला पाटील, सुनीता आणि अनंतराज उर्फ सतीश पाटील हे बहीण भाऊ आहेत. त्यांचे वडील धनंजय रामचंद्र बेलापुरे हे पाटबंधारा विभागात नोकरीस्त होते. ते सेवानिवृत्त झाल्यावरती त्यांनी त्यांच्या पेन्शनची रक्कम त्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया महावीरनगर सांगली या बँकेत त्यांच्या सेव्हिंग खात्यावर जमा केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बँक खात्यातील 21,60,500 रुपये ही रक्कम त्यांचा मुलगा अनंतराज उर्फ सतीश पाटील यांनी 20 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2020 या काळात परस्पर काढून घेतली. याची कल्पना त्याने बहीण उज्ज्वला, दुसरी बहीण सुनीता यांना न देता इतकी मोठी रक्कम परस्पर काढून फसवणूक केली आहे अशी फिर्याद संजयनगर पोलीस ठाण्यात उज्ज्वला पाटील यांनी दिली आहे. त्यानुसार अनंतराज उर्फ सतीश पाटील यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली प्रतिनिधी अतिश आवळेसह ब्युरो रिपोर्ट तिचा जागर.